भारतीय लष्करातील महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून सुप्रीम कोर्टाने टोचले केंद्र सरकार भारतीय लष्कराचे कान। भारतीय लष्कर आणि ऑस्ट्रेलियन सैन्याचा संयुक्त लष्करी सराव। ट्विटरात 150 कोटी खाती बंद करणार, निष्क्रिय खाती हटवण्याची मालक एलन मस्क यांची घोषणा। दिल्ली हायकोर्टाने भारत पेचे सहसंस्थापक ग्रोवर यांना जारी केले समन्स। नोव्हेंबरमध्ये प्रथमच म्युच्युअल फंड उद्योगाच्या ऍसेट अंडर मॅनेजमेंटने 40 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला। ई श्रम पोर्टलवर आतापर्यंत 28.42 कोटी लोकांची नोंदणी, उत्तर प्रदेशमधील कामगारांची सर्वाधिक नोंदणी। जगातील 500 सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांच्या यादीमध्ये 20 भारतीय कंपन्यांना स्थान, रिलायन्स, टीसीएस आणि अदानी एंटरप्राइजेसचा समावेश। रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी कर्जावरील व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे। पारंपरिक लुकमध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचली प्रीती झिंटा, चाहत्यांनी केलं सोशल मीडियावर कौतुक। अवतार 2 च्या 50% भागाचं चित्रीकरण पाण्याखाली, 3250 VFX शॉर्ट्स, जेम्स यांची एका मुलाखतीमध्ये माहिती। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।